एवढा क्रिकेट खेळलाय की आज मंडळाला कुठच्या कुठे त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. अशा दिलीप मोडू यांना आमच्या मंडळातर्फे हार्दिक भावपूर्ण श्रद्धांजली. गजानन तुर्भे याच्याकडून सलामी जोडी रवी म्हात्रे व रोशन पाटील. थँक यू महेंद्र. सामन्याकडे जाणार आहोत. आजचा फायनलीचा शेवटचा दिवस, दोन दिवस झाले. दोन दिवसामध्ये 51 सरस अशा लढती आपण पाहिल्या. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही श्रीकृष्ण मित्र मंडळ सुवर्ण महोत्सवी दिलीप स्मृती चषक 2018 हार्दिक स्वागत करतोय. एक एक फुळत अक्षर जशी फुल पुष्पमाला होते तसंच मात्र एक एक खेळाडू जुळलं. 50 वर्ष कधी होऊन गेली आणि त्याचं खरोखरच मात्र श्रेय द्यायला लागेल. अतुलनीय अशी कामगिरी केली होती श्रीकृष्ण मित्र मंडळानं. वर्ष गेलं, वर्षाच्या 2 वर्षाच्या 5, 5 10, 10 15, 15 25, 25 करता करता 50 वर्ष झाली. आणि एक दर्जेदार देखणं असं 50 वर्षामध्ये तमाम प्रेक्षकांचं आम्ही श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. घेऊन जातोय आजच्या पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्याकडे धावत समालोचन करण्यासाठी महेंद्र पाटील, त्याचबरोबर विघ्नेश मडवी आणि मी संतोष म्हात्रे. लेट्स स्टार्ट टू गेम असे दोन पद झाले सज्ज शशी मेहर आणि गुरुनाथ पाटील. नवसाथी दिवाकडून गोलंदाजाचा भार सुमित साळवी. समोर व्हेरी डेंजरस मॅन. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. ही लढत पाहायला नेहमीच अशा प्रकारच्या लढती जेव्हा जेव्हा होतात ते प्रेक्षकांना एक वेगळीच मेजवानी पाहायला मिळते. तर ऑन 5 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 5 आणि 4 कॉम्बिनेशन ठेवायला लागेल. टेनिस क्रिकेटचा हा नियम मात्र आपल्याला पाहायला लागेल. 6 ओके, तर पंचांचा निर्णय 6 लावू शकता असं निर्णय. चांगले चांगले पंचगिरी असं केलेले आमचे शिशी मेरे आवाज दिलाय काय 6 चालू शकतो ऑफसाईडला. तर पहिला चेंडू आजच्या दिवसातली सुमित साळवी. पहिला चेंडू दिशा दिली, गॅप मात्र मिळत नाही. व्हेरी गुड स्टॉप ऑफ द वाईडिश मिड ऑन इनसाइड द सर्कल. खाता खोलतोय. पहिल्या चेंडूवर फलंदाज रोशन होता, माफ करा रोशन पाटील होता. आता येतो रवी म्हात्रे ऑन स्ट्राईक नाव. तर धाम मात्र मिळत नाही. रवी म्हात्रेचा हा स्ट्राईक एंडला. राईट आर्म उर्दू विकेट. लवली बॉलिंग, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अक्रॉस द बॅट खेळायला गेला, साफ चुकला. बाकी जे तमाम काम केलं होतं इष्टे पाटी असलेला इष्टे रक्षक तुषार पाटील. सुरेख असं इष्टेशन करताना 2 चेंडू आतापर्यंत टाकले आणि खरोखरच एक शानदार सुरुवात करून दिलेलं आहे नवसाथी दिवा संघाला सुमित साळवी. पुन्हा जाते आपले बॉलिंग मार्कवर. स्क्वेअर ऑफ द पॉइंट, स्क्वेअर पॉइंट, वाईड इज कव पॉइंट अँड कवा. अक्रॉस द बॅट, खराब शॉट सिलेक्शन. परंतु कोणताही क्षेत्ररक्षण मात्र तिथे नव्हता. सेफ शॉट झाला. घोषित क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पहिली धाव मिळते 3 चेंडूवर. एवढं अंदाज येईल किती सफल होणार आहे. आणि बरोबर आव्हान दिला होता जसं गिरीशनं टॉस जिंकला त्याने पाहिलं होतं टक्या आणि सुमितकडं. तर एक नमीचा फायदा आपण उचलू शकतो असं एक जबरदस्त उत्तर दिलं होतं सुमित साळवी जो गोलंदाज टाकतो त्याने. नेमक्या त्याच नमीपणाचा, कारण नमीपणाला पृष्ठभागावर ज्या खेळपट्टीचा हा थर जमा झालाय तो थर जेव्हा दूर होईल तेव्हा मात्र फलंदाजाची मक्तेदारी चालेल. लवली बॉलिंग आहे फुलेनंतर. एक्झॅक्टली सुपरबली बॉल यार. 4 चेंडू आत्तापर्यंत टाकले सुमितने आणि त्यामध्ये धावा मात्र दिल्यात फक्त 1. क्लासिक स्टार्ट, सुरेख अप्रतिम टिचून गोलंदाजी. 4 चेंडू टाकले, फक्त 1 धाव दिली, ती पण ना मिस टायमिंग शॉट गेला होता रवीचा. कधी लयमध्ये येईल, लयमध्ये आला तर याला रोखणं मात्र मुश्किल होऊन जातं रवीला. राईट आर्म उर्द विकेट. इथे थोडासा प्रयोग करायला गेला, प्रयोग सक्सेस झाला नाही. दिशा फिसकटली, स्वयं मारा घोषित केला शशी मेहर या पंचानं. खराब चेंडू. 1 अतिरिक्त धाव मिळेल धावसंख्या 2. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय.
त्याचबरोबर मंचाने उपस्थित आमचे पाहुणे यांचे तेवढंच मनाच्या अंतकरणातून आम्ही हार्दिक स्वागत. पुढला चेंडू पीवनचं पहिलं षटक टाकताना सुमित राईट आर्म उर द विकेट चेंडू येण्याची प्रतीक्षा केली, जागेवर थांबला आणि हलक्या त्यानं त्याला हुक केलं होतं लाँगला. एक धाव मात्र मिळते रवीला. रवी व्यक्तिक दोनवर संघाची धावसंख्या पी वनच्या षटकामध्ये गजानन तुर्भे पहिल्यांदा फलंदाजी आमंत्रित केल्यानंतर लागल्या धावा धावपळकावर 3. सुरेख क्रिकेट सूचनेकडे लक्ष द्या. हा सामना आहे क्वार्टर फायनल, तर तो 5 ओव्हरचा होईल. दोन्ही सामने आहेत क्वार्टर फायनल जेथे 5 ओव्हरचे होतील, त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल हे मात्र 6 ओव्हरचे असणार आहेत, खेळवण्यात येतील याची दक्षता घ्या. हे सूचना आहेत, सूचनेकडे लक्ष द्या. पुढला चेंडू पहिल्या षटकातील राईट हँड ओव्हर द विकेट. गतीमध्ये पण लॉवली बॉलिंग यार सुरेख. कुठे टप्पा पडल्यानंतर जो खरोखरच थंडीचे दिवस याने ते आच्छादित केलेलं आहे नमीपणा, त्यामुळे थोडंसं चेंडू उशिरा नव्हते, टायमिंग मिळत नाही. चांगल्या षटकाची ते समाप्ती. या पहिल्या षटकात मात्र सुमित साल्वीनं पी वनचं षटक टाकताना अक्षरशः रोखून धरलं गजानन तुर्भे, आणि 10 मात्र 4 फक्त खर्च केल्या, 4 बिनगडी बाद. अतिश ये मधुर संगीत के साथ निलेश पाटील यांचं मंचावर हार्दिक स्वागत आहे. सुवर्ण महोत्सवी दिलीप स्मृती चषक 2018 सुरेख क्रिकेट आणि याच स्पर्धेदरम्यान आपण लिजेंड क्रिकेटरचं आदर सत्कार करणार आहोत. काल एक आदर सत्कार लेजंड क्रिकेटर महेंद्र पाटील मॅनफॉर्म झू गावचा आपण केला, काही कामानिमित्त मात्र तो आज हजर राहू शकत नव्हता, त्यामुळे काल त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला लेजंड क्रिकेटर महेंद्र पाटील. एक षटक संपतं, धावा लागल्यात फक्त 4 बिनगडी बाद. समोर असेल रवी गिरीश सावंत जो कॅप्टन आहे, स्किप आहे, लिडिंग फ्रेंड म्हटलं जातं, आपलं वैयक्तिक पहिलं आणि P2 दुसरं षटक घेऊन राईट हँड फ्रॉम द विकेट टू रवीला एक सॉलिड फायदा. टॉस जिंकले अतिशय महत्वपूर्ण होती, टॉस जिंकली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दिला आणि अतिशय योग्य निर्णय मी म्हणेन, कारण पहिलं सुमित साल्वीने जी सुरुवात केली पहिल्या षटकाच्या 4 धावा दिल्या आणि रवीसारख्या एक घातक फलंदाजाने जागीच ठेवलं होतं. गिरीश राईट हँड फ्रॉम द विकेट, टायमिंग मात्र मिळत नाही, ऑफ ड्राईव्ह केला इथे मात्र नो मॅन इज दिअर, खनसणी करीत चेंडू मात्र सीमाकार, सुपर्ब शॉट. आजच्या दिवसातला पहिला चौकार रवीच्या बॅटमधून 4 रन. सिगरेट दर 8 धावा धावफळकावर. 1 फर्स्ट स्लिप, स्क्वेअर ऑफ द पॉईंट, स्क्वेअर पॉईंट, कव्हर पॉईंट अँड कव्हर, सिली बी डाऊन, व्हाईट इज सिली बी डाऊन, शॉर्ट स्क्वेअर लेग. गिरीश निघाला राईट हँड फ्रॉम द विकेट टू रवी. चांगला जबरदस्त चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू तर खणून काढला पण थेट गेला होता फॉलो थ्रूमध्ये, हातामध्ये गिरीश या गोलंदाजात बॅक इन बॉलिंग मार्क. पुन्हा जातोय दुसरं षटक आणि P2 दुसरं षटक टाकताना कर्णधार गिरीश नवसाथी दिवा राईट हँड फ्रॉम द विकेट, लवली शॉट आहे, टायमिंग ग्लोरियसली, पण इथे ताकद कमी पडली, ही नमीपणा होते, थंड वारे वाहत होते आणि चेंडूची मात्र गती कमी झाली, हार्ड लक, हवामानाचा फायदा मिळाला मात्र गोलंदाजाने क्षेत्ररक्षणाला. चेंडू बरोबर बॅटमध्ये गेला होता, दिशा दिली होती वाईड स्क्वेअर लेगला, अचूक झेल टिपला आणि मोठ्या विकेटचं पतन. रवी मात्र बॅक इन पवेलियन, गजानन तुर्भेला लागलेला पहिला हादरा. 1 गडी बाद, धावसंख्या 8. क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे सुंदर नमुना, आदर्श येणाऱ्या पिढीसाठी मोठा आदर्श घेऊन देऊन जाईल आज श्रीकृष्ण मित्रमंडळ. 50 वर्ष अशा मध्ये स्पर्धा खेळवण्याचा मान मात्र मिळतो. पहिला मान मात्र घेऊन गेलो तर रामतनू मित्रमंडळ तुर्भे, त्याच्या नवसाथी दिवा, सुवर्णमसो थाटा, त्याच्यानं तिसरा हा संघ आहे, हा मित्रमंडळ आहे जो 50 वर्ष पदार्पण करतो ना. सुरेख दर्जेदार देखणं आयोजन आपण पाहतोय. दिवा ग्रामस्थ मैदान दिवा कोलिवाडा या नावाजलेल्या मैदानावर पहिल्या विकेटचं पतन, धावा मक्त लागल्यात 8.
पहिलं यश मिळून देतो कर्णधार, लिडिंग फ्रंट काम म्हटलं जातं याचं एक उदाहरण दिलं. शॉर्टला म्हणण्याच्या चेंडू ठेवला, हुक केला पण थेट गेला होता वाईडी स्क्वेअर लेगला, अचूक झेल टिपला आणि पहिलं विकेटचं पतन. नवीन फलंदाज खेळण्यासाठी सुशील, लपली बॉल सुपरली, अतिशय सुंदर चेंडू होता, ऑफसाईडला मारा आणि फुलेंचा चेंडू नंबर एक रन मिळते बाय बाईस, कारण बॅटला लागलेला नव्हता. असा बायचा इशारा गुरुनाथ पाटीलचा आमच्यापर्यंत येतोय. मग आता खातं खोलता आलं नाही, अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या 9 9 धावा लागतात धावफळकावर. सूर्य कसं मेलबॉर्न जे बॉक्सिंग डे टेस्ट होता ती मात्र हिंदुस्थान भारतीयनं सहज खिशात टाकली. 2-1 आघाडी घेऊन परदेशातला हा मिळवलेला विजय मात्र मेलबॉर्न याच्यामध्ये आत्तापर्यंत मिळवला हा विजय अतिशय देखणा विजय होता. बॅकफुटवर गेला, टायमिंग जबरदस्त, ताकद वापरली रोशन पाटील, मॅनफॉर्म गजानन तुर्भे आणि फेकून दिलं वाईडिश मिडाऊनच्या डकवर 6 6 डीजे. डीजे 2 संपता, पी टू चे 2 षटक संपली. गिरीशने धावा मात्र दिल्या 11, 5 चेंडू टिचून टाकले. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला थांबला आणि त्याला भिरकावून दिला. आकाशाला गबसने घालणारा षटकार होता रोशन पाटील, मॅनफॉर्म गजानन तुर्भे. 2 संपले, 1 गडी बाद 15 धावा. सॉलिड क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आणि एकजुटीचं एक चांगला संदेश मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांना दिला जाईल. कशी एकजूट होती, कसं एका वर्षात 2, 2 चे 5, 5 चे 10, 10 चे 15, 15 चे 20 आणि 20 चे 25, 25 चे 50 वर्ष कसे आम्ही पूर्ण करसलो, तर त्या होमध्ये होता एक सुसंवाद. एकमेकांच्या सुखा दुःखातमध्ये आम्ही सहभागी झालो. कोणी एखाद्या वेळेला जर चुकीच्या मार्गाने गेलं असेल त्याला समजावलं, त्यामुळेच आम्ही एकजूट राखली, एकत्र आलो आणि हा 50 एक सोहळा आम्ही पूर्ण करू शकलो एका कुटुंब एक परिवाराप्रमाणे. जेवढं कौतुक करावं तेवढं श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या कमी असेल. अतुलनीय आणि अविश्वसनीय अशी कामगिरी. 2 षटकं 15 1 गडी बाद पहिल्यांदा फलंदाजी करताना क्वार्टर फायनलमध्ये गजानन तुर्भे. गोलंदाजासाठी भारमध्ये 5 सामना असेल, अजून 3 उरत खेळ बाकी आहे. जो जिंकेल तो खेळेल. एक ग्रुपचा सामना चालू आहे आणि एक ग्रुपमध्ये 2 जिंकून श्रीकृष्ण दिवा हा सेमीफायनलमध्ये गेला होता पहिल्या दिवशी. यांच्यामधून जो जिंकेल तो 2 करेल सेमीफायनलमध्ये. धावा लागल्यात 15, 15 लॉस ऑफ 1 विकेट. विकेट इज फेल डाऊन इन पवेलियन रवि म्हात्रे. जाताना मात्र एक चौकार मारला, 8 खेळी करून गेला आणि तिथेच मात्र नवीचा फायदा. थोडंसं हलकंसं म्हणजे जे हवा येते नवीन पवना अजूनही खेळपट्टीवर आहे आणि जे आच्छादलेलं आहे जर सर्फेस मॉइश्चर आहे खेळपट्टीवर ते जोवर दूर होणार नाही. फलंदाजी करताना मात्र चाणाक्ष राहायला लागेल. इथे चेंडूला टर्न केले, लेग ब्रेक जरूर झाला, स्विंग खतम केला चेंडूला, मात्र दिशा दिली वाईडी स्क्वेअर लेगला. सुरेखाचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते, क्षेत्ररक्षकाचा रितेश. लवली थ्रो, एक धाव मात्र मिळते फलंदाज झालेला नवीन सुशीलला. खातं खोलतो सुशील 1 संघ जातोय. 3 दरम्यान 1 गडी बाद 16 धावा. जसप्रीत बुमरा इज डिक्लेअर मॅन ऑफ द मॅच बॉक्सिंग टेस्ट ऍट मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया. एक गोलंदाजे सामने कसे जिंकून देतात करू नये. वर्ष 2018 मात्र सर्वाधिक गोलंदाजाने मात्र बळी घेतल्यात. लेफ्ट हँड रम द विकेट, इथे मग शॉर्ट ऑफ पूल कर गेला, पूल इज अनसेस्केलेबल बट शॉप शॉट, कारण इनसाइड सर्कल मिड विकेट थोडं दूर होतं. त्या ठिकाणी मात्र चेंडूचा झेल पडला अतिशय पुढे. हॅट्रिकसाठी मात्र संधी कायम असणार आहे. मंडळाचे श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर मडवी यांच्याकडून रोख रुपये 1000 देण्यात येतील. अजूनही हॅट्रिक मात्र पाहण्यात आलं नाही. हॅट्रिक व्हायचं बाकी, अर्धशतक लागायचं बाकी या स्पर्धेत. इथे मात्र संधी असणार आहे, संधीचा फायदा घेतला. चेंडू सटकला जरूर होता आणि इथे मात्र संधीचं सोनं कसं करावं. खरोखर अतिशय हलवा चेंडू हातातून सटकला, संधीचा फायदा फेकून दिला सरळ 6 अतिश रन कोमड अलवेज गड्या टेस्टीच लागतंय. रन कोमड अलवेज गड्या टेस्टीच लागतंय. कुठंबी खाल्ला खुशीच्या बॅटमधून हा देखणा षटकार. हे खरोखरच कसं दुर्दैव्य कसं असतं ते स्पष्ट दिसलं. लक नव्हतं, चेंडू सुटकला सटकला
आणि हलवा चेंडूला फेकून दिलं वाईट इज फेअर लेग मेटमेकरच्या वरून साधाबेनसाठी. सहा धावा सुशीलला, सहाने धावसंख्या 23 गजानन तुर्भे इन फर्स्ट सेमीफायनल. अजय तुला जाम लागते, पहिले बी लागला था. लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट, ओ खणून काढला, इथे मात्र मनगट होती ताकद. सरळ चांगला चेंडू, सलग बॅक टू बॅक दोन षटकार सुशीलच्या बॅटमध्ये. सुशील सेट ऑन फायर, 6 रन. नारायण मात्रे लिजंड क्रिकेटर ऑफ द गोटोली लवली कॉटियर. ये जर न्यूझीलंड मध्ये झेल घेतला असता तर करोडो रुपये भेटले असते नारायण मात्रेला. लेफ्ट हँड राउंड द विकेट, इज गोइंग गोइंग आणि बॅक टू बॅक सलग तीन षटकार. जी किमया केली होती रोहित मात्रे, सलग चार षटकारांची. जे काल पाहिलं होतं रोहित मात्रे मॅन फॉर्म एम एस गोटोली, इथे मात्र सलग तीन षटकार. तुझ्या नजरेचा ठिंग सन्मान्य तारा नाना यांना विनंती केली जाते आपण मंचावरून उपस्थित राहायचं आहे. आपला हार्दिक स्वागत आहे. चौथा षटकार जर मारला सिकंदर मिस्त्री ये आले आहेत, खुश झाले सुशीलच्या बेवत. जर आत्ता षटकार मारला तर सिकंदर मिस्त्री यांच्याकडून रोख रुपये 500 खणखणीत नोट आलेली आहे. सिकंदर मिस्त्री असा हा प्रेक्षक आहे, ते ज्येष्ठ प्रेक्षक. आता षटकार रोख रुपये 500. टायमिंग मात्र ओ हो 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 जस्ट मिस. सिकंदर मिस्त्रींचं मात्र पाय जर होतं परंतु झेल देऊन गेला गिरीशच्या हातामध्ये, धीरजच्या हातामध्ये. आणि इथे मात्र तीन षटकानंतर विकेट बहाल केली. दुसरा झटका गजानन तुर्भे संघाला, संघाची धावसंख्या 35 दोन गडी बाद. सिकंदर मिस्त्री अमित आपलं कौतुक करतो आम्ही. खरोखर प्रेक्षक किती महत्वाचा, तर प्रेक्षक मेलबॉर्न बॉक्सिंग डेच्या टेस्टच्या क्रिकेटमध्ये मैदानामध्ये खूपच टर उडवत होते, हुरिय उडवत होते, खास करून खेळाडूंची. त्याच्यानंतर मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मात्र त्यांना तंबी दिली. या प्रकारे जर वर्ण देशाबद्दल मात्र बऱ्याच वेळा टीका करत होते क्रिकेट प्रेक्षक, आता हे प्रेक्षक मात्र 500 रुपये घेऊन आले होते. म्हणजे किती फरक आहे प्रेक्षक आणि प्रेक्षकामध्ये. ऑस्ट्रेलियन प्रेक्षक अतिशय टर उरवत होते ते, त्याच्यानंतर तंबी देण्यात आली. या प्रकारचं जर वर्तन केलं तर सरळ स्टेडियमच्या बाहेर आम्ही तुम्हाला रस्ता दाखवू. ट्रेन स्ट्रॉली मैदानात गाणी वाजवण्याचे सज्ज अतिश डीजे. आई अतिश पाटील आणि नारायण म्हात्रे मी विनंती करतोय कृपया करून व्यासपीठावरून स्थान पण व्हायचं आहे. दिनेश पाटील ऐलोलीगावची आणि विनंतीची, नम्रतेची विनंती केली जाते. आपण या, आपलं हार्दिक स्वागत आहे मंचावर. सुरेख क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. खरोखरच सुरेख सामना, धावा मिळत नव्हती तेव्हाच मात्र हात दिला सुशील या गजानन तुर्भेच्या संघाने. सलग तीन षटकार ठोकले, फुल टॉस घेतली. सिकंदर मिस्त्रीचा आवाज आला पार्थिवच्या, हा जर षटकार सलग मारला तर 500 रुपये. पण 500 रुपये न मिळवता विकेट मात्र देऊन गेला होता. त्याने खेळले फक्त 5 चेंडू आणि 19 धावांची एक जलद खेळी, ताबडतोब खेळी मात्र खेळून गेला होता. ड्रीम स्टॉली आत गेली होती, ती येते बाहेर. आणि सामना मात्र रंगतोय काय, कारण दोन षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 35 धावा लागतात धावपळकावर. नवीन फलंदाज अजित साथीला येते रोशन पाटीलच्या. तर रोशन नॉन स्ट्राईक एंडला, सुमित आपलं दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन राईट हँड ओर द विकेट. अकूट टप्प्यात चेंडू आल्यानंतर मात्र हुक केलं होतं, जातो अपूर्व मैदान आणि त्याच्यामध्ये एक घोषित एक धाव मात्र मिळेल फलंदाज आलेला अजितला. अजित खातं खोलतो एक ने, संघाची धावसंख्या पुढे सरकते दोन गडी बाद 36 धावा. नबीपणा बघितला, सकाळच्या हलकीशी हवा येते त्यामुळे थोडासा गोळंदाज यंग स्विंगर करताना हा जबरदस्त फायदा होतोय. ब्रेनकॉफ्ट याची मात्र जी बंदी होती 9 महिन्याची ती मात्र बंदी उठली गेली, त्यामुळे तो मात्र आता खेळताना मात्र दिसेल बिग बॅश या लीगमध्ये.
छेडछाडी केल्यानंतर काय शिक्षा दंडित होते हे भोगलं, त्याच्या 9 महिन्याचं प्रतीक्षा केली, त्याच्यानंतर हा चेंडू फुलेंचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग शॉट करून गेला, तर चेंडू तिथेच घुटमळत राहिला होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते फलंदाज अजितला. अजित वैयक्तिक 2 वर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते 37 वर. 2 गडी बाद 37. 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त श्रीकृष्ण मित्र मंडळ खास दर्जेदार आपल्या भेटीला घेऊन येतोय. सुवर्ण महोत्सवी दिलीप स्मृती चषक 2018. 50,000 पहिलं, 25,000 द्वितीय अशी पार्थशाखने रंगलेली सहसाधी गोष्ट नाही. एक कुटुंब आहे परमाने राहिला, एकजूट राखली, परिवार सारखा कसा एकसंग राहिला याचा आदर्श देऊन गेला श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा. जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी असेल या मित्रमंडळाचं, कारण बऱ्याच वेळेला 2 वर्षानं मंडळं फुटतात, 2 वर्षानं एका टीमच्या 2 टीम होतात आपण पाहिले. इथे मात्र एकजूट राखली, 50 वर्ष पूर्ण गेले, कथेमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस, लवली बॉलिंग बाय सुमित साळवी, मॅग्निफिसेंट डिलिव्हरी यार. कारण जसं म्हटलं होतं ग्रीशनं इशारा केला, त्या चेहऱ्याकडे पाहिलं, लगेचच म्हटलं वी बॉल फर्स्ट असा इशारा दिल्यानंतर पहिले षटक पिवनचं टाकलं होतं अतिशय दर्जेदार. त्या षटकामध्ये पिवनच्या धावा दिले त्या फक्त 4. आपलं दुसरं आणि संघाचं 4th षटक टाकताना गोलंदाज सुमित साळवी, द बिग मॅन रोशन पाटील या फलंदाजासाठी. गतीमध्ये परिवर्तन केलं, टायमिंग पिसरवलं, इथे संधी होती बीट करून गेलं सरळ सीमेरेषाच्या बाहेर. षटकार का चौकार हे मात्र पाहतात गुरुनाथ पाटील. इशारा केला, प्रेक्षकांची सहाय्य घेतली, सहकार्य केले प्रेक्षकांना, धन्यवाद प्रेक्षक. 6 रन. डीजे डीजे, थँक यू व्हेरी मच. 6 धावसंख्या वसुली घेते. पहिल्यांदा फलंदाजी करताना गजानन तुर्भे पोहोचले 43. 2 गडी बाद 43 लॉस अप 2 विकेट. रवी मात्रे अँड सुशील बॅक इन पवेलियन. अजित आणि रोशन पाटील मात्र खेळलं. नाव स्ट्राईक रोशन पाटील. वन्स अगेन सुमित स्पष्ट नकार दिल्या, दिशा बघितली. येथे मात्र 2 धावा कदाचित मिळतील. येस, व्हाईट प्लस 1 अशा 2 धाव मिळतील. धाव फलकामध्ये गजानन तुर्भे संघाच्या, गजानन तुर्भे संघ क्वार्टर फायनलमध्ये पहिली लढत आपण पाहतोय ती 1 रुपयाची. जो सामना जिंकेल तो सेमीफायनलमध्ये 6 ओव्हरचा सामना मग खेळण्यासाठी तयार असेल, सज्ज असेल श्रीकृष्ण दिवा या बलाढ्य बलवान संघासमोर. गोलंदाज वन्स अगेन राईट आर्म ओवर द विकेट सुमित टू रोशन. गतीमध्ये लवली परिवर्तन आहे, लवली सुपरबली बोलायन. इथे मात्र फलंदाज बाद, क्लीन बोल्ड स्टेप आउट होऊन गेला. जसा पुढे येतो चेंडू टाकला बरोबर ब्लॉकमध्ये. ही हुशार होती, ही बुद्धिमत्ताची गोलंदाजी होती सुमित साळवीची. ग्रेट बॉलिंग एंड ऑफ द रोशन पाटील. लागलेला गजानन तुर्भेला हा 3रा विकेटचा पतन. 3री विकेट पतन होते 10:45. परतल्यानंतर ब्रदर रवी मात्रेचा मनीष येतोय, मनीष मात्रे. पण टाळ्यांच्या कडकड्यामध्ये स्वागत करायला चव, कारण 5 चेंडू खेळला रोशन पाटील, 13 धावांची 2 षटकारांच्या त्यांनी खेळी सजवली. पाच चेंडू 13 धावांची खेळी केल्यानंतर परतला. 3 गडी बाद 45 धावा अखेरचा चेंडू असेल 4th षटकातील. म्हणजे 7 चेंडूचा अर्ज खेळ उर्वरित बाकी आहे. 7 चेंडूमध्ये 10 धावा मात्र काढावं लागेल. विचार केला नवसाथी दिवा या फलंदाजी दे, तर टक्क्या चंद्रकमल, रितेश, गिरीश, सुमित साळवी, त्याच्यानंतर धीरज, असे 5 फलंदाज विस्फोटक. त्यामुळे 60-65 धावा हे काढण्याचं जरुरी असणार आहे. बघूया, अजून बऱ्याचसा पल्ला गाठायचा आहे. 7 चेंडूचा खेळ बघायला आणि आक्रमक फलंदाज, जे टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं नाव आता आक्रमक फलंदाज म्हणून घेतला जातो, तो मनीष मात्र स्ट्राईकला बॅकफीट गेला, शॉर्ट आर्म पूल केला. इथे मात्र क्षेत्ररक्षण खाली होतं, ट्राय करायला हवं होतं रितेशनं, मात्र थांबला आणि चेंडू डायरेक्टली फेकली होती. 2 वेळा आपण पाहिलं होतं डायरेक्टली हिट काल उमेश म्हात्रेनं मात्र केलं होतं. डेनिस एलिमन नेरूलचा कॅप्टन स्कीपर जॉन्सनला, त्याच्यानंतर दुसरा मात्र डायरेक्टली हिट केलं होतं अर्जुन लॉंग ऑफ वरून
संतोषला असे डायरेक्टली हिट काल पाहिले होते आणि दर्जेदार अव्वल दर्जेदार क्षेत्ररक्षणचा एक नमुना पेश केला होता मॅन फॉर्म किरण स्मृती घनसोली अर्जुन अँड उमेश म्हात्रे त्याच्यामध्ये डायरेक्ट हिट केलं होतं सुरक्षित पोहोचला होता क्षेत्ररक्षण चार षटकांची समाप्ती धावसंख्या 47 तीन गडी बाद अतिश धन्यवाद येस मुंबईचा राजा मी दर्याचा राजा निश्चित चांगलं गीत सादर केलं होतं खरोखर तसंच मात्र दिव्याचा हा राजा इज अ किंग इज अ प्रिन्स ऑफ द दिवा इज अ भारतरत्न ज्याप्रमाणे म्हटलं तर सचिन तेंडुलकरला रुत्मा दिली तशीच उपमा मात्र दिव्याचा सचिन तेंडुलकर म्हणजे टक्क्याला दिली गेली आहे तोच येतो टक्क्या लेग ब्रेक ऑब्रेकचा चांगला संवाद जुळलेला मिल्ला पासणारा गोलंदाज टिचून गोलंदाजी लेंथ बरकरार असते तीच लेंथ मिळाली तर 6 चेंडूमध्ये हा करामात करू शकतो धावा लागल्या 47 अखेरचं शेवटचं आणि आपलं पहिलं षटक घेऊन टक्क्या चंद्रकांत पाटील समोर फलंदाज अजित राईट हँड राऊंड द विकेट फुल टॉस खराब चेंडू पहिली सुरुवात खराब टाकासा गोड साऊंड ऑफ द बॅट मिनिट ऑफ द बॅट अँड ही इज 6 ऑफ द ओव्हर द रितेश मडवी 6 रन 6 धावा अजितला डीजे दुसरी क्वार्टर फायनलची आवाज नाणेफेकेसाठी मी देतोय कोपरखेने 11 कोपरखेने राकेश मूर्ती ऐरोली बोथ स्कीपर अपकम नियर द टॉस का बॉस या मंचाकडे या कारण दुसरा क्वार्टर फायनल बी ग्रुपचा सामना रंगेल कोपरखेने 11 कोपरखेने आणि राकेश मूर्ती ऐरोली हा असेल बी ग्रुपचा धावसंख्या 6 पुढे गेले 53 पहिलं स्वागत जंगी केले फ्लाईट द्यायला गेली फ्लाईट अतिशय हलवी गेली टॉपवर गेला सरळ मिडल ऑफ द बॅट अजित चरण चांगला फटला ऑफड्राफ केले इथे काहीतरी घोटा पण उंची असल्या कारणाने हा चौकार मात्र वाचला गेला सुमितची उंची जर नसती एखादा ठेंगणा मोहम्मद मूर्तीचा जर इथे क्षेत्ररक्षण असता तर चेंडू सप करून सीमापार उंची चांगली होती चौकार मात्र अडला गेला एक धाव मिळते फलंदाज अजितला अजित वैयक्तिक 9 धावसंकर संघाची धावसंख्या पहिल्यांदा फलंदाजी करताना नाणेफेकेचा कौल हरल्यानंतर गजानन तुर्भे 54 चार चेंडूचा खेळ बाकी आहे टक्क्या चंद्रकसाला एक दर्जेदार गोलंदाज भेदक गोलंदाज समोर मनीष लपली बॉलिंग आहे ही खासियत आहे काय लेग ब्रेक होत आहे पाहण्यासारखी दुसरा आनंद नसणार आहे कारण एक्झॅक्टली कमांडर बॉक्स इज अ फ्रेंड ऑफ द पिच आणि तेव्हा वर्णन करताना गोलंदाजीचं खरोखरच कोणत्या समालोचकाला अतिशय आनंद देऊन जातो व्हॉट अ लेग ब्रेक बॅट टक्या 3 चेंडू 7 धावा वसूल केल्या 4 चेंडू शेवटच्या षटकातील राईट आर्म रन द विकेट टू मनीष म्हात्रे विकेट बॉन कव्हर अँड शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ सुरे गोलंदाजी यार अक्षर फिरके जाण्याने स्ट्राईक रोटेट करायला गेला आणि इथे मात्र नियम तसा झालाय खरोखर या नियमाचं आम्ही पालन करतोय नियम अतिशय चांगला घेतलेला आहे कारण कोणती मात्र तयारी नसते कोणती धाव मात्र अपेक्षित नसते म्हणून हा नियम या स्पर्धेमध्ये योग्य वापरला गेला आहे त्या नियमांचं आम्ही स्वागत कोणी करेल कारण कोणती धाव नसताना उगाच दाना स्ट्राईक राईट करणं एक क्रिकेटला मात्र कुठंतरी विरुद्ध दिशेनं घेत जात होता तो प्रवास मात्र आता कदाचित बंद होईल या पुढल्याही स्पर्धेदरम्यान राईट हँड राऊंड द विकेट अक्रॉस द बॅट सुरेख चेंडू या नपितीली गेंदबाजी पहिला षटकार खाल्यानंतर गोलंदाजाने काय वापसी करून दिले निवसाती दिवाला इज अ दिवा सचिन तेंडुलकर षटकार आला त्याच्यानंतर मात्र 4 चेंडू कमी कमाल करून गेला 4 चेंडूमध्ये धावा फक्त दिल्या याने 2 काय वापसी करायचं आहे याला म्हणतात धाडस याला म्हणतात एक कम बॅक याला म्हणतात संयम टेम्परामेंट डोक्याला चालना दिली डोक्याचा वापर केला आणि पूर्ण चेंडू जो हलवा दिला होता त्याला अजून शॉट ठेवला शॉट टॉम प्लेन अँड लेग ब्रेक लास्ट डिलिव्हरी इस इनिंग टक्या कमझिंग बोर्ड राईट हँड राऊंड द विकेट सिपॉप शॉट यार शॉट बनवला आणि रितेशचा मात्र झेड मिळणार होती परंतु अंदाज आला नव्हता सीमारेषा थोडीशी लांब होती पण त्याने मध्ये धन्य मानलं षटकार वाचवण्याच्या नांदामध्ये आवश्यकता नव्हती पण बॅलेन्स कदाचित गेला तर षटकार होईल पण अजूनही मात्र 1 फीट हा सीमारेषा बाहेर होती अंदाज चुकला मात्र धावा मिळाल्या 2 धावसंख्या वाढला जाईल गजानन तुर्भे क्वार्टर फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना
58 धावांचं लक्ष्य, 58 टू विन नवसाथी दिवा. सामन्यामध्ये रोमांच असेल, उत्कट्टा असेल आणि ती अजून तेज करण्यासाठी आजच्या घडीतला सर्वोत्तम कॉमेंटेटर गोड आवाजामध्ये धावतं समालोचन करण्यासाठी विघ्नेश मडवी मॅन फॉर्म घनसोली. अये विघ्नेश, आगे का कुठे का अखोकाल सुनाने के लिए. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज. आम्ही मजा करतो कोणचे वापस जाते काय. आम्ही मुंबईचे राज, थँक्यू सँडी सर. 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित सुवर्ण महोत्सवी कैलासवासी दिलीप स्मृती चषक 2018 आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेलेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. तर घेऊन जातो याच्या दिवसातली पहिली मॅच, नवसाथी दिवा वर्सेस गजानन तुर्भे असा कडा मुकाबला. नाणेफेक जिंकून नवसाथी दिवा संघाने लगेचच क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला आणि 5 षटकांचा खेळ. आणि या 5 षटकात फलंदाजी करत असताना गजानन तुर्भे संघाने 57 धावा उभारल्या आणि 58 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं येणाऱ्या 5 षटकात. तर पाहूया 5 षटकात 58 धावा धाव फलकावर लागल्यात तर 58 धावा कशा चेस करतोय नवसाथी दिवा संघ. कारण की कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल दोन्ही संघ एक एक सामना विजयी झाला होता आणि दोन्ही संघाचं मनोबल वाढलं असेल आणि महत्त्वाची लढत आहे ही लढत केलो तर थेट सेमीफायनलचं तिकीट आपल्याला मिळेल आणि एक बडली मोठी स्पर्धा जिंकण्याचा एक चांगला संधी या दोन्ही संघाला मिळेल. तत्पूर्वी आपण मॅचकडे जातोय. मॅच आहे चांगली कारण की गजानन तुर्भे एक मातब्बर संघ मानला जातो, त्याचबरोबर बॅटिंगसाठी प्रख्यात असलेला संघ म्हणजे नवसाथी दिवा. तर फलंदाजीची जोडी आपण मैदानात पाहतोय, तुषार आणि गिरीश अशी ही सलामीची जोडी. मागच्या मॅचमध्ये तुषारने चांगली फटकेबाजी केली होती आणि आपल्या संघाला एक चांगला स्कोर उभा करण्याचा मोठा पाया रचला होता, सोच तुषार येतोय. त्याचबरोबर गोलंदाजीसाठी रवी म्हात्रे, नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातला एक मोठं नाव आहे. पहिला चेंडू इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो, सॉफ्ट डिसमिसल, तुषारच्या खेळीचा अंत होतोय आणि मोठा हादरा मोठा फलंदाज गोलदंडकचा शिकार ठरतोय. तुषारच्या खेळीचा अंत, एक गडी बाद धावसंख्या 0 वर जाऊन पोहोचते. डीजे प्लीज. त्याचबरोबर एक गडी बाद 0 धावसंख्या. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. श्रीकृष्ण मित्रमंडळाचे सन्माननीय आदरणीय अध्यक्ष प्रभाकर मडवी साहेब, क्रिकेटचे सच्चे चाहते आणि आई एकवीराचे निस्सम भक्त निलेश चंदू पाटील, त्याचबरोबर ऐरोली गावचं एक चांगलं व्यक्तिमत्व DM भाई इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर अशोक पाटील साहेब असतील, महादेव मडवी साहेब असतील, वासुदेव मडवी साहेब असतील, या सर्वांचं हार्दिक स्वागत. एक सगळी चांगली मंडळी या मंचावर इथे उपस्थित आहेत. जैनराथ मडवी साहेब इथे देखील उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. तर पहिल्या चेंडूवर गोलदंडचा शिकार ठरतोय. इथे तुषार सारखा एक मोठा फलंदाज बाद झाला आहे. तर फलंदाजीसाठी दुसरा फलंदाज तंबूत येतोय. आपण पाहिलं असेल मॅचमध्ये एक चांगली रंगत येताना दिसते, सुरेख चेंडू इथे गुडलेन स्पॉटवर ठेवून थोडासा सन्मान दिला गेला आहे
आणि एके तर संत सुरुवात म्हणावं लागेल, 58 धावांचं टार्गेट आहे आणि 58 टार्गेट पार करताना इथे मात्र रवी मात्रेची गोलंदाजी चांगली खेळावं लागेल, कारण की हे दोन षटक हे निर्णायक षटक असणार आहे. अक्रॉस क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट, इथे खराब शॉट सिलेक्शन गिरीशचं म्हणावं लागेल. आणि इथे नेहमीच म्हटलं जातं सुनील गावस्करांच्या माध्यमातून, अक्रॉस क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट, तोच क्रिकेट खेळला जातोय गिरीशच्या माध्यमातून. तत्पूर्वी कौतुक करावं लागेल या रवी म्हात्रेचं, कारण की फलंदाजी करत असताना एवढं काही करू शकला नव्हता, 8 धावा फक्त केल्या होत्या आणि मात्र गोलंदाजीमध्ये आपली धार दाखवली जाते या रवी म्हात्रेच्या माध्यमातून. म्हणूनच की काय या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानला जातो. सुरेखा चेंडू, फुलर लेनचा चेंडू, बॅटची कडा लागली, चेंडू जातो फाइंड लेग जे रिझनमध्ये, एकदा घेतली जाते, अकाउंट उघडलं जाते स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं जातं एक या धावसंख्येवर. तर 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. मँडेटरी पॉवरप्ले क्रमांक पहिलं सुरू असताना 5 षटकांची लढत आपण पाहतोय, 58 धावांचं टार्गेट आणि एक चांगली मॅच आपण पाहतोय आजचा सकाळच्या सत्रात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, गुडलेन स्पॉटवर येऊन हलकासा आउटस्विंग होतोय. चांगली गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेंथ आपण रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिली आहे. तीच धार या 5 चेंडूत आपल्याला पाहायला मिळते, फक्त एक धाव आणि एक गडी बाद. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, सन्मान दिला जात आहे आणि सुरेख षटक बनावं लागेल रवी म्हात्रेचा. फक्त 2 धावा इथे या रवी म्हात्रेच्या माध्यमातून दिले जात आहेत. चांगलं आणि निर्णायक षटक म्हणावं लागेल. एक गडी बाद संघाची धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. त्याचबरोबर विनंती करतोय कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघाच्या संघाने केला, त्याचबरोबर राकेश मुदे ऐरोली संघाच्या संघाने केला की टॉससाठी या, ही विनंती असणार आहे तुम्हाला की हे डाव संपण्याआधी तुमचा टॉस केला जाईल. तर विनंती करतोय कोपरखेरणे 11 कोपरखेरणे वर्सेस राकेश मुदे ऐरोली, प्लीज प्लीज. धन्यवाद. तर पहिले षटक इथे संपलं गेले, एक सुरेख गोलंदाजी रवी म्हात्रेची आपण पाहिली असेल, फक्त 2 धावा इथे रवी म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिली असेल आणि एक अतिशय महत्त्वाचा विकेट तुषारसारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलो. तर नवीन आलेला गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो, अजित गोलंदाजीसाठी येतो आहे. इथे सुरेख चेंडू, एक धाव बाईच्या स्वरूपात मिळते, चांगली गोलंदाजी केली जाते पंच शशी मेहर आणि गुरु पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की सारसोळ्यासारख्या एक दिग्गज संघांवरील अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय, एक मातब्बर संघ त्या संघाचे प्रतिनिधित्व केले अनेक वर्ष आणि हे स्टार खेळाडू आता पंचांच्या भूमिकेत आपल्याला या मैदानात पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र चेंडू जातोय अलाउंग द कार्पेट मिडविकेट झोन मध्ये, एक धाव घेतली जाते तोपर्यंत एक संघाचा स्कोर जाऊन पोचते 4 या आकड्यावर. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहू शकाल, कारण की आपण पॉवर प्लेचा विचार केला तर षटकार चौकाराची आतिषबाजी करणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील टक्या फलंदाजीसाठी येतोय, प्रथमच स्ट्राईकला येतोय, मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं, मोठ्या इनिंग अनेक मैदानं गाजवलेत, अनेक चांगल्या चांगल्या इनिंग या टक्याच्या आपण पाहिल्या असेल, तर ही मॅच काढावी लागेल टक्याला, चांगली बॅटिंग करावी लागेल. तत्पूर्वी प्रभाव सोडलाय गोलंदाजाने, पण फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाईम स्ट्रोक म्हणावा लागेल. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोलवला जातोय, एक धाव घेतली जाते. आतापर्यंत आपण संत अशी सुरुवात म्हणावी लागेल नवसाथी दिवा संघाची, कारण की मागच्या 3-4 स्पर्धेमध्ये जर नवसाथी दिवा संघाचा परफॉर्मन्स इतका चांगला झाला नाही, बॅटिंग आणि गोलंदाजीमध्ये काहीसा इथे बॅकफूटला येताना दिसतोय. मात्र ही मॅच काढावी लागेल, कारण की घरच्या मैदानावर आपण ही घरची स्पर्धा खेळतोय, एक मोठी स्पर्धा खेळत असताना चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं असणार आहे. इथे इनसाईड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने टोलवला जातोय, एक धाव घेतली जाते आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. खराब इथे क्षेत्रक्षण म्हणावं लागेल क्षेत्रक्षकाकडून. तोपर्यंत संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोचते, 7 धावा इथे धावफलकावर लागले 58 धावांचा पाठला करताना. एक चांगली बॅटिंग करावी लागली गिरीश सावंत आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील टाक्या हा स्ट्राईक एंडवर आहे. संघाची धावसंख्या 7 जाऊन पोचते दुसरं षटक मार्गस्थ असताना.
फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रात जातो. एक धाव घेतली जात आहे. एक के दुखे से कुछ नहीं होने वाला, कुछ बड़ा करना चाहिए और बड़ा नाम ही बड़ा काम करते. असंच मोठं नाव आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं. गिरीश सावंत आणि चंद्रकांत पाटील टक्क्या. एक मोठं काम करावं लागेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. या मॅचमध्ये स्कोअर कार्ड आपण पाहिलं तर 8 या आकड्यावर जाऊन पोचतोय. उलवा टप्प्याचा चेंडू, इथे चेंडू जातोय नो मॅन्स लँडच्या इथे. एक धाव घेतली जात आहे आणि षटक क्रमांक इथे दुसरं संपलं गेलं आहे. दोन षटकांचा खेळ इथे संपला गेला आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोचते. म्हणजे 4.5 सरासरीने धावसंख्या उभारली आहे. आता मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर 18 चेंडू असतील आणि 49 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 18 चेंडूत 49 धावा कशा निघतात आणि काय घडतं या मॅचमध्ये. एक मधुर संगीत डीजे मास्टरांच्या माध्यमातून. राकेश मोदी ऐरोली संघाचा संघनायकपदी उपस्थित आहेत. तर कोपरखेडणे 11 कोपरखेडणे संघाच्या संघनायकाला विनंती करतो आहे की लगेचच टॉससाठी या. तोपर्यंत एक मधुर संगीत डीजे प्लीज. तर आपण पाहिलं असेल मेलबर्न इथे चाललेली टेस्ट मॅच. भारत ही टेस्ट मॅच जिंकलाय आणि चांगला प्रदर्शन भारतीय संघाचं आपण पाहिलं असेल. त्याचबरोबर जसप्रीत बुमरा सँडी सर ज्याप्रमाणे मला लागेल जसप्रीत बुमरा यांनी ह्या वर्षात या कॅलेंडरमध्ये म्हणजे 2018 या कॅलेंडरमध्ये 78 विकेट्स घेतले आणि मोस्ट विकेट टेकिंग बॉलर ठरला आहे. कारण की जसप्रीत बुमरा 78, त्यानंतर केगिसू रोबाट यांनी 77, कुलदीप यादव 76 आणि आदिल रशीद असे 76 विकेट्स घेतल्या गेल्यात. आणि आपण जसप्रीत बुमराचं प्रदर्शन दिवसेंदिवस प्रत्येक सामन्यामध्ये आपण बहरताना पाहिलं असेल. आणि एक चांगली गोलंदाजी या भारतीय संघांमध्ये करत असताना जसप्रीत बुमरा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला. या मॅचमध्ये 9 विकेट्स देखील जसप्रीत बुमराने टिपले गेले आणि एक मोठी मॅच जिंकली भारत संघ. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रवी म्हात्रे येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावं लागेल. चेंडू घोषित क्षेत्रात जातो आहे आणि एकेरी दुहेरीचे क्रिकेट आतापर्यंत विचार केला तर गिरीश सावंत आतापर्यंत 11 चेंडू खेळला गेला आणि 11 चेंडूत फक्त 6 धावा त्याच्या माध्यमातून केली जाते. इथे मोठा फटका मारला जातोय, पुल केला जातोय आणि ज्याप्रमाणे माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार षटकार. गिरीश सावंतच्या बॅटमधून निघतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. तर संघांची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना रवी म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय. पण एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे बॅटची कडा लागली की काय, फलंदाज बाद होतोय. गिरीश सावंतची खेळीचा अंत होतोय. दुसरा आधरा दुसरा फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय. डीजे प्लीज. तर कोपरखेडणे 11 कोपरखेडणे संघाच्या संघनायकाला शेवटचा कॉल असेल. सर प्लीज आपण टॉससाठी या. कारण की राकेश स्मृती ऐरोली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत. जगदीश मसूद इथे उपस्थित आहेत. तर विनंती करतो की टॉससाठी या. तर तिसरा षटक मार्गस्थ असताना 2 गडीबाद 16 धावा धाव फलकावर लागले. तर आपण पाहिलं असेल एक चांगली मॅच रंगते आहे. नवसाथी दिवा वर्सेस गजानन तुर्भे असा कडा मुकाबला. 58 धावांचं टार्गेट पार करताना 2 गडी बाद संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते. नवीन आलेला फलंदाज रितेश बडवी फलंदाजीसाठी येतो आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे. मोठे षटकार चौकार मारण्याची एक क्षमता आहे, धमक आहे. एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे, सेन्सिबल क्रिकेटर आहे. तर पाहूया ह्या मॅचमध्ये कशी बॅटिंग करतो आहे. कारण की 58 धावांचं टार्गेट आहे आणि 2 गडी बाद 16 धावा धाव फलकावर लागल्यात. आल्या इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी केली जाते रवी म्हात्रेच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या स्थिमित, धावसंख्या स्थिर. 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चांगली गोलंदाजी केली जाते. पहिलं षटक फक्त 2 धावा आणि त्यानंतर मात्र केलेलं कमबॅक.
पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय, चेंडू हवेत आहे. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चार धावा इथे संघाला जाऊन मिळतात. संघाची धावसंख्या 20 जाऊन पोचते. तर 20 धावा धावफलकावर लागले. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. तर रितेश मडवीच्या बॅटमधून 14 धावा निघतात आणि 13 चेंडूत आता मात्र 37 धावांची आवश्यकता. तर 13 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 38 धावा असं समीकरण आपण पाहू शकाल. काय घडतंय या मॅचमध्ये, चेंडू इथे बदलला जातोय की काय? पंच, दोन्ही पंच, एक क्वालिफाय पंच आपण गुरु पाडील आणि शशी मेहर यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिलं असेल. एक चांगलं पंचांची कामगिरी केली जाते. आज रायगड म्हणा, डोंबिवली, उरण, ठाणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी एक मोठमोठ्या इव्हेंटमध्ये आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल या दोन्ही व्यक्तिमत्वांना. एक चांगलं पंचांची कामगिरी आणि क्रिकेटवर केलेलं प्रेम हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून क्रिकेटर म्हणा किंवा पंचांच्या कामगिरीत अंपायर म्हणून म्हणा अशी केली जाते. तत्पूर्वी आपण स्कोर कार्डकडे पाहिलं तर धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोचते. 13 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. तर शेवटचा कॉल असेल कोपरखेडणे 11 कोपरखेडणे संघाला की वारंवार आपल्याला सूचना केल्या जातात टॉससाठी या. मोठा फटका मारला जातोय. इथे रितेशच्या बॅट मधून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. रितेश मडवीच्या बॅट मधून निघतोय खणखणीत दणदणीत बोलंदी पॉवरफुल फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. जर 2 मिनिटात जर तुमचा कर्णधार इथे उपस्थित नसाल तर कृपया आपल्याला पॅनल्टीसाठी पात्र ठरार ही शेवटची विनंती असेल तुम्हाला. कोपरखेडणे 11 कोपरखेडणे संघ 2 मिनिटाचा अवधी आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 26 आता मात्र 18 चेंडू 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. डीजे प्लीज. धन्यवाद डी जे. तर 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 26 आकड्यावर. आता मात्र 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. तर 12 चेंडू 32 धावा असं समीकरण आपण पाहू शकाल. मेलबर्न टेस्टमध्ये भारतीय संघाने चांगली परफॉर्मन्स केला आणि सामना जिंकला गेला आणि 2-1 अशी सिरीजमध्ये आपण बढती पाहतोय भारतीय संघाची. आणि 40 पहिल्यांदा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2 टेस्ट मॅच जिंकलाय. आणि 1977-78 या कालामधीमध्ये भारतीय संघ असाच कारनामा केला होता. त्यानंतर मात्र 40 दोन टेस्ट मॅच सिरीजमध्ये जिंकण्याचा किमिया या विराट कोहलीच्या या माध्यमातून केलं जातं. ही 26वी विजय आहे विराट कोहलीच्या कप्तना कर्णधारपदी असताना हा 26वा विजय आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय, सचिन गोलंदाजीसाठी येतोय 4th षटक मार्गस्थ असताना. हा कुटुंबाचा चेंडू पल केला जातोय, मिस टाईम स्ट्रोक म्हणावं लागेल. चेंडू मिड विकेट झोनमध्ये जातोय. एक धाव घेतली जाते आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी स्कोअर कार्ड जाऊन पोचतोय 28 28 धावा इथे धाव फलकावर लागले. 4th षटक मार्गस्थ असताना आता मात्र 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 30 धावा 30 धावा 11 चेंडू. सुरेखा इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होतोय. पंचांचा इशारा येतोय. येस, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. शशी मेहर यांनी व्हाईट बॉल घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 29 धावा धाव फलकावर लागते. 29 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 11. मोठा फटका मारण्याचा बॅटची कडा लागली गेली आहे. चांगली गोलंदाजी केली जाते.
आणि चंद्रकांत पाटील टक्क्यासारख्या एक मातब्बर खेळाडूला इथे जखडवण्याचं काम केलं जात आहे आणि स्कोर कार्ड एकेरीने पुढे सरकते. संघाची धावसंख्या 30 जाऊन पोहोचते आहे. आता मात्र आवश्यकता असणार आहे 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 28 धावा 10 चेंडू. मोठा फटका मारला जातोय. टायमिंग बेमिसाल. चंद्रकांत पाटील टक्क्याच्या बॅट मधून निघतोय खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. डीजे प्ले. तर एक अप्रतिम संगीतानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. आपण 2 दिवसात आपण या पूर्ण श्रृंखलेचा लेखाजोखा आपण पाहिला असेल. श्रीकृष्ण दिवा संघाकडून गंगा इंगोलेने 2 मॅचमध्ये आत्तापर्यंत 83 धावा उभारल्या, त्यात 10 षटकार मारले गेलेत. अनिकेत पाटील यांनी 2 मॅचमध्ये आपण पाहिलं असेल 3 विकेट्स आतापर्यंत घेतल्या गेल्या. तर किशोर मळवी याने 2 मॅचमध्ये 3 विकेट्स घेतल्या गेल्यात. किरणस्मृती घणसोलीचा विचार केला तर उमेश म्हात्रे यांनी 2 मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या, त्यात 49 धावा काढल्या गेल्यात. आता मात्र समीकरण असणार आहे 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. तर आदरणीय अशोक मळवी साहेब यांच्या शुभहस्ते, क्रिकेटचे चाहते अशोक मळवी साहेब यांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल. मोठा फटका इथे बॅटची कडा लागली गेली आहे. फलंदाज बाद होतोय. चांगलं कम बॅक केलं जात आहे. टिट फॉर टॅट जसाच तसे उत्तर इथे सचिनने दिले गेले आहे. चंद्रकांत पाटील यांनी षटकार मारला, त्यानंतर मात्र त्याला बाद केलं जात आहे. फलंदाज बाद होतोय. 3 गडीबाद संघाची धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र बघूया काय घडतंय या मॅचमध्ये. एक मधुर संगीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. नवीन आलेला फलंदाज धीरज पाटील फलंदाजीसाठी येतोय. एक ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी प्रख्यात आहे. लांबलचक षटकार मारण्याची क्षमता या धीरजकडे आहे. मोठी मॅच आहे. या मॅचमध्ये 2 फटके मारणं गरजेचं असणार आहे. रितेश आणि धीरज यावर मोठी जबाबदारी असणार आहे ही मॅच जिंकून देण्याची. त्याचबरोबर सचिन एक चांगली गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल रवी म्हात्रेचं. कारण की 2 षटक अप्रतिम षटक टाकले गेले या रवी म्हात्रेच्या माध्यमातून आणि 2 षटकात 19 धावा देऊन 2 महत्त्वाचे बळी देखील मिळवले गेले. आणि 58 धावाचा टार्गेट पार करत असताना आता मात्र 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. इथे खराब मारा पंचांनी व्हाइट बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्येने वाढ, काहीसा दडपण येतोय सचिनवर. तर कोपरखेडणे संघाने टॉस जिंकलाय. लगेचच निर्णय कळवायचा आहे. 5 षटकांची लढत असणार आहे याची नोंद घ्या. तर चांगली कॉन्टेस्ट आपण पाहू शकाल या मॅच दरम्यान. गती परिवर्तन केलं जातंय. मोठा फटका मारला जातोय. चेंडू हवेत आहे. झेल पकडला गेलाय. सुरेख देखणा झेल पकडला गेलाय. रवी म्हात्रेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली, त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे रवी म्हात्रेच्या माध्यमातून. फलंदाज धीरजच्या खेळाचा अंत होतोय. 4 गडीबाद संघाची धावसंख्या आतापर्यंत 37 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. डीजे प्ले. थँक्यू डीजे. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. नवीन आलेला फलंदाज सुमित साळवी फलंदाजीसाठी येतोय. एक सुमित साळवी कालच्या दिवसात एक चांगली बॅटिंग केली होती घणसोली 11 घणसोलीच्या विरुद्ध. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. एक दर्जेदार चेंडू टाकला गेलाय आणि डॉट बॉलची सांगता होते. षडक क्रमांक 4 संपला गेलाय. आता मात्र समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि
21 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू। बघूया या मॅचमध्ये कोण चांगला क्रिकेट खेळतोय आणि कोण विजयी ठरतोय। तोपर्यंत म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम संगीत करतं। एक मधुर संगीतानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे गडबडतोय। युग यु आय थँक्यू उदित दे। तर लेजिंड खेळाडू रविकांत म्हात्रे मॅन फ्रॉम कोपरखेडणी आपल्याला विनंती करतोय आपण मंचावर या, स्थानपन्न व्हा। रविकांत म्हात्रे आपल्याला विनंती करतोय आपण मंचावरून स्थानपन्न व्हा। एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं आणि आपण संध्याकाळच्या सत्रात आपण पाहणार आहोत अशाच लेजंड खेळाडूंचा सन्मान केला जातोय। तत्पूर्वी गोलंदाजीसाठी एक चांगला गोलंदाज निलेश गोलंदाजीसाठी येतो आहे। एक चांगला गोलंदाज आहे, चांगल्या रिदम आणि एक चांगल्या स्टाईलमध्ये गोलंदाजी करतो आहे। तर 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता। स्ट्राईक एंडवर आहे सुमित साळवी जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, चांगली बॅटिंग केली होती। तर सुमित पुन्हा एकदा बॅटिंगला येतोय। तर 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता। फटाफटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाइम स्ट्रोक डायरेक्ट हिट इथे मात्र केला असता तर कदाचित सुमित परतावं लागलं असतं, पण सुदैव म्हणावं लागेल आणि एक धाव घेतली जाते। स्कोर कार्ड जाऊन पोचते 38 या आकड्यावर। 20 धावांची आवश्यकता असणार आहे। येणारे चेंडू असतील 5 चेंडू आणि 20 धावा। तर एक चांगली मॅच काटेकी टक्कर, नवसाथी दिवा वर्सेस गजानन तुर्भे असा कडा मुकाबला आपण पाहतो। एक चांगली दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। मोठा फटका मारला जातोय, टायमिंग चुकलं की काय, चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बाद होतोय। ज्या फलंदाजावर आशा होती तो फलंदाज मात्र निराशा करून परतला आहे। इथे रितेशची खेळी संपुष्टात येतोय, मोठा हादरा, मोठा फलंदाज आज 5वा गडी तंबूच्या दिशेने रवाना होतोय। डीजे प्लीज। थँक्यू डी जे। जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटातील मधुर संगीतानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय। 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। लेजेंड खेळाडू आणि या नवी मुंबईचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू, आमचे सर्वांचे लाडके आदरणीय रविकांत म्हात्रे यांचं इथे आगमन झालं, त्यांचं हार्दिकच स्वागत आहे। आणि संध्याकाळच्या सत्रात अशाच लेजेंड खेळाडूंचा सन्मान केला जाईल श्रीकृष्ण मंडळाच्या माध्यमातून। 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, गतीचा वापर केला जातोय, चेंडू उसळी घेणारा चेंडू आहे। वेलकम रवी सर, वेलकम टू श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा। तर 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। 3 चेंडू 20 धावांची आवश्यकता। निलेश सुरेख गोलंदाजी करतोय, आतापर्यंत आपण पाहिलं असेल या 3 चेंडूत मात्र एक धाव या निलेशने खर्च केल्यात। चांगली गोलंदाजी, 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। इथे बॅटची कडा लागली आहे, चेंडू जातोय घोषित क्षेत्रात, इथे मात्र औपचारिकता राहिली आहे। हा सामना जवळजवळ गजानन तुर्भे संघाकडे झुकताना दिसतोय आणि नवसाथी दिवा संघ ज्या संघाकडे खूप आशा होती तो मात्र निराशा करतोय। 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। 9 चेंडू 19 धावा, चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून केली जाते। सुरेख इथे बॅटची कडा लागली आहे, सुमित साळवीचा विकेटचा पतन होते, गडी क्रमांक 6वा बाद होतोय। आता मात्र एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, 19 धावांची आवश्यकता आहे। पाहूया मॅचमध्ये काय होतंय, कारण की पुढची मॅच आपण पाहणार आहोत राकेश स्मृती ऐरोली वर्सेस कोपरखेडणी 11 कोपरखेडणी संघ। नाणेफेक जिंकलाय कोपरखेडणी 11 कोपरखेडणी संघाने, लगेचच 5 षटकांची लढत खेळली जाईल। गोलंदाजी स्वीकारली गेली आहे, तर सोहम पवार गोलंदाजी फलंदाजीसाठी येतोय। एक चांगला गोलंदाज आहे, पण मात्र एक चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये। एक चेंडू 19 धावांची आवश्यकता। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, 50 वर्ष झाल्यानिमित्ताने श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2018। इथे निर्धाव इथे मात्र एक धाव घेतली जाते बाईच्या स्वरूपात आणि हा सामना गजानन तुर्भे संघ हा विजयी झाला आहे।
त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि नवसाथी दिवा संघ, आपण या क्रीडास्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार.